द्रौपदीला ज्यावेळेस घर सभेत ओढून आणलं तर द्रौपदीने बघितलं तिची बाजू कोणीच घ्यायला तयार नव्हतं बरं का त्यावेळेस. आणि त्यावेळेचे भरपूर संतांचे अभंग आहे, त्यातलंच एक गीत आहे लाज रत्न हे कृष्ण मुरारी. द्रौपदीला पाच जणांशी विवाह करावा लागला बरं का. तो विवाह कशासाठी करावा लागला तर माणसाने आलेल्या आयुष्यामध्ये कोणाचंही मन दुखवू नये बरं का, आणि विनाकारण कोणाला हसू पण नाही. तुम्हाला माहिती का महाभारत कशामुळे झालं, द्रौपदी हसली अंधश्च पुत्र अंधहा, आंधळ्याचे पोर आंधळीच असं म्हणले. दुर्योधन त्या पाण्यामध्ये पडला, द्रौपदी हसली, त्या हसल्यामुळे काय झालं माहिती का, महाभारत घडलं. दोनदा द्रौपदी हसली. द्रौपदीचा अगोदरचा जर जन्म आपण जर बघितला तर द्रौपदी अगोदरच्या जन्मामध्ये एक राजकन्या होती. कोण होती? राजकन्या होती. एक गाय पळत चाललेली होती आणि त्या गायीच्या माग पाच बैल लागलेले होते बरं का. पाच बैल लागलेले होते आणि ते बघून आहे ना द्रौपदी त्यावेळेस हसली होती. द्रौपदी काय झाली, हसली होती विनाकारण. हसण्याचे कारण ते पाच बैल एका गायीच्या मागे लागल्यानंतर द्रौपदी हसायला लागली. त्या गायीला वाचा फुटली. जसं पेरशील न म्हणले तसंच उगवणार आहे. तुम्हाला आज हसती न म्हणले माझा श्राप आहे तुला, तुला पण पाच पुरुषाशी विवाह करावा लागेल. त्याचं मूळ कारण आहे. तर आता द्रौपदीवर जे संकट आलेले ते द्रौपदी सांगते. धर्मराजा युधिष्ठिर वगैरे सगळे त्याच ठिकाणी बसलेले, परंतु काय तिला कोणीही वाचवायला तयार नाही. तर तिने शेवटचा पर्याय म्हणून भगवान श्रीकृष्णाला विनवणी केली, ती ह्या गीतातून आहे. लज रखो हे कृष्ण मुरारी, लज रखो मैं
ऐकायचं असेल तर ते पण सांगत असेल।